वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। टुडेज करंट अफेयर न्यूज। औदुंबर, वेरूळ, नवेगाव बांध, पोभुरले, महाराष्ट्राची चार नवी पुस्तकांची गावे। सविस्तर पश्चिम महाराष्ट्रातील औदुंबर, मराठवाड्यातील वेरूळ, विदर्भातील नवेगाव बांध आणि कोकणातील पोंभुर्ले ही महाराष्ट्राची नवी चार पुस्तकांची गावे ठरणार आहेत। मराठी भाषा राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी ही माहिती लोकसत्ताला दिली। सातारा जिल्ह्यातील भिलार पाठोपाठ या चार गावांना हा पुस्तकाचे गाव असा मान मिळत आहे। वेल्समधील पुस्तकाचे गाव या संकल्पनेच्या धर्तीवर राज्य शासनाने काही वर्षापूर्वी ही योजना अंमलात आणली। या अंतर्गत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भिलार येथे राज्यातील पहिले पुस्तकाचे गाव आकारास आले। या संकल्पनेचे मराठी भाषाप्रेमी, साहित्यिक, लेखक, पर्यटक या सर्वांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत झाल्याने आता या योजनेचा विस्तार करण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारल्याचे डॉक्टर कदम यांनी सांगितले। यानुसार पुणे महसूल विभागातून औदुंबूर जिल्हा सांगली, औरंगाबाद विभागातून वेरूळ जिल्हा औरंगाबाद, नागपूर विभागातून नवेगाव बांध जिल्हा गोंदिया आणि कोकण विभागातून पोभुर्ले जिल्हा सिंधुदुर्ग या चार गावांची निवड करण्यात आली आहे। या चारही गावांना साहित्याची पार्श्वभूमी आहे। सांगली जिल्ह्यातील औदुंबरला तर सुरुवात पासून साहित्य नगरी म्हणून सर्वत्र ओळखले जाते। कवी सुधांशु यांची कर्मभूमी आणि सदानंद साहित्य संमेलनामुळे या गावाला साहित्य जगात सुरुवातीपासूनच एक वेगळे स्थान होते। आता या योजनेमुळे औदुंबराचा लौकिक अजून वाढणार आहे। या सर्वच गावांमध्ये या योजनेअंतर्गत गावात विविध प्रकारच्या साहित्य कथा, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवास, वर्णनपर ग्रंथांनी सुसज्ज अशी भव्य दिव्य दालने उभी केली जाणार आहेत। ही रचना उभी करताना त्यामध्ये स्थानिक गावकऱ्यांचा सहभाग घेतला जाणार आहे। यातून मराठी भाषा साहित्याचे जतन, प्रसार आणि प्रचाराबरोबरच पर्यटनालाही मोठी चालना मिळणार असल्याचे डॉक्टर कदम यांनी सांगितले। अशाच प्रकारच्या करंट अफेअर न्यूज बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।